पंच प्राण हे आतुर झाले करण्यात वारती स्वामी करण्यात वारती सगुण रूपाने उन स्वामी स्वीकार आरती। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हॅलो श्री स्वामी समर्थ। हा श्री स्वामी समर्थ। हा ते बोला। हा आणि हा माझ्या सासूबाईंचा पण एक अनुभव आहे, म्हणजे त्याच करायच्या आधी त्यांच्यामुळेच घरात स्वामींचं सगळं चालू झालं। आमची परिस्थिती आधी काहीच नव्हती, म्हणजे तीन मुलं ह्यांना त्या सासूबाईंना, सासऱ्याने नोकरी काहीच केली नाही, म्हणजे सगळेजण अक्षरशः असे हिनं बघायचे। पण स्वामींच्या मुळे त्या म्हणतात की आम्ही कधी आमच्यावर उपाशी बसण्याची कधीच वेळ आली नाही, म्हणजे आमच्या सासऱ्यांनी काही केलं नाही, पण माझ्या सासूबाईंनी त्यावेळी 84 साली गावात पहिलं स्टेशनरी दुकान चालू केलं। मग थोडे दिवस उधारी पडली, पण त्यातनही त्यांना तारण्याची स्वामींनी खूप हे केलेलं आहे त्यांना, त्यामुळे त्याच करायच्या। पण त्या मला सांगायच्या की अगं स्वामी समर्थांचं तू असं हे कर, जप कर, पण मी कधी नाही त्यांच्या असं कधी आवडीनं असं नाहीच हे करायचे, त्या करतायत म्हणूनच। पण नंतर जसा मला अनुभव आला ना तसं मग मी त्या ह्याच्यात हे चालले, पण मला पण त्या कधीही अडवत नव्हतं। आता कधीही जाऊ दे कुठेही, म्हटलं ना आई स्वामींचं याचं कार्यक्रम आहे मी जाऊ का, लगेच जा म्हणतात। माझं मला आश्चर्य वाटतं, इतर वेळी कुठे जायचं म्हटलं ना की मग त्या सांगतात की बाबा दुकान आहे बघ घरातलं आवरून हे कर, पण नाही म्हणत नाही त्या कधी। पण स्वामींच्या ह्याच्यात कुठलंही असू दे, पण फुल सपोर्ट असतो मला त्यांचा, तू जा तू कर, आता माझ्या हातनं होत नाही, मला घराच्या बाहेर पडता येत नाही, पण तू कर, तू केली तरी आपल्या घरासाठी ते चांगलंच आहे, तुझ्यासाठी तू कर। मला इतका छान त्यांचा ह्या सपोर्ट आहे सासूबाईंचा की नाही, म्हणजे आता एकेकांच्या ह्याच्यात बघते ना, माझ्या मैत्रिणींच्या ह्याच्यात, म्हणजे नाही होत, म्हणजे घरचा सपोर्ट पण पाहिजे ना तसा आपल्याला, पण नाही त्यांचा आहे, खूप हे करतात त्या, नाही तू हे कर। जरी मी आता म्हटलं ना, अचानक जरी मी म्हटलं त्यांना की आई मी आज हे वाचन करणार आहे, सगळं बाजूला ठेव आणि तू कर म्हणतात, म्हणजे हे पण एक भाग्याचीच गोष्ट आहे ना स्वामींनी दिली आहे मला, भाग्यच आहे तुमचं ते असं। मी आता जरी सांगते, ह्या क्षणी जरी मी म्हटलं ना आई मला आज मी पुस्तक वाचणार आहे, मी हे करणार आहे, बरं ठीक आहे तुझं तू कर, त्या म्हणजे असं नाही करत की बाबा हे तुझं काम आहे तूच कर, तू करून बस, असं कधी त्या म्हणत नाही, ठीक आहे कर आहे ना, पण जे करतेस ते तू मनापासून कर, उगाच करायचं म्हणून करू नकोस। पहिली त्यांची ताकीद मला ही असती, इव्हन माझ्या आईची सुद्धा, माझी आई आपलं गोंदोले महाराजांचं करायची, त्या सुद्धा काहीतरी आपल्याला दैविक हे पाहिजे, नुसतं तुम्ही आत्ताच्या पोरं नुसतं हे प्रॅक्टिकली करत जाताय, पण काहीतरी आध्यात्मिकाची जोड पाहिजे आपल्याला सारखं सांगायचं, पण नाही, पण आता म्हणतात तू करतेस ना तू कर, पण मनापासून कर, भरले तू नमस्कार कर, तू वाचन नको करू, काही हे करू नको। मला सुरेश दादा पण तेच बोलले, तुम्ही काही वाचन हे करू नका, पण जे नाव घेताय महाराजांचं ते मनापासून घ्या, आतर ते न घ्या, त्यांना आपली हात कळली पाहिजे, असं इतकं म्हणजे आहे की बाबा नाही, म्हणजे मी जरी आता मला कोण म्हटलं ना की काय तू काय करतेस, देवाचं करतेस काय करतेस, असं मी सांगू शकत नाही की बाबा मी हेच करते, जे आहे ते उठता बसता समोर स्वामींचं चित्र, आणि कधी असं एकटं वाटलं ना मी कुठेही चालले अशी की मला कुठेतरी गाडीवर स्वामींचं चित्र हे दिसतच, म्हणजे असं वाटतच नाही की बाय आपण एकटा आहोत काही नाही। आणि एकदा तर मी मागच्या ह्याला फुल्ल पाऊस होता आणि अचानक आमची कोल्हापूर हायवेला गाडी बंद पडली एसटी, आणि आम्ही उतरलो सगळेजण आणि आई हायवेला आता पूर्ण निथळत होतो पावसात अक्षरशः, आणि मग पूर्ण जशा गाडी येत होतील ना तसे त्यांना लोकांना बसवत होते। मग आणि मग ड्रायव्हर आम्हाला काय म्हटला की जे आपले लहान मुलं किंवा जे वयस्कर माणसं त्यांना आपण फर्स्ट प्रायोरिटी द्यायची, ते जाऊ देत, जे आपण आता थांबू शकतो ना, मग ठीक आहे म्हटलं, आम्ही थांबलो अर्धा पाऊण तास थांबलो ताई, आणि मी पावसात असे निथळत होते पूर्ण, म्हणजे कळतच नव्हतं की काय, सगळे कपडे पर्स पैसे सगळं भिजलेलं होतं आणि काही नाही, म्हटलं आता काय कोणतरी कुडकुडत होते, त्यातच म्हटलं महाराज काहीतरी या धाव स्वामी समर्थ महाराज या मार्ग दाखवा, इथं राहणं मला हायवेला मुश्किल आहे म्हटलं, एक 5 मिनिटात झालं आणि पाठीमागून गाडी कुठली यावी, उस्मानाबाद अक्कलकोट, अरे बापरे म्हटलं, मग म्हटलं महाराजच आले धावून, आणि घरी आमचे फोन होते चालू, सासू मिस्टरांच्या वेळी व्हिडिओ कॉल करून दाखवलं होतं मी की अशी गाडी बंद पडली आणि मी अशी अडकली आहे म्हणून, तर म्हटले काही नाही बघ, आणि
एवढं लांब म्हणजे माझं माहेर फुलेवाडी तिथनं पण एक 20 किलोमीटरच असं होतो, त्यामुळे वाटत ना रिटर्न कोण यायचं तर चान्सच नव्हता, बाहेर कुठं जायचा पण चान्स नव्हता. तिथंच आम्ही होतो 7-8 जण. मग म्हटलं आता काय हे करायचं, मग शेवटी जप चालू केला काय होईल ते होईल म्हटलं. निघणार मार्ग निघणार ही खात्री होती, पण लगेच इतकं पावसात थांबणं मुश्किल होतो. आपलं महाराजांचं नाव चालू केलं, म्हटलं महाराज या श्री स्वामी समर्थ हे केले आणि काय कोणाशी हार्डली 7-8 मिनिटाला गाडी आली आणि ते दादा म्हणजे बसा आता तुम्ही सगळ्यांना आणि पाठवलंय कोण येतील असे 4-व्हीलर थांबून वगैरे सगळ्यांना पाठवलं होतं गाडीतून. आम्ही 5-6 जण तिथं राहिलो होतो, 1-2 जेंट्स होते, प्रणव पेंडसे म्हणून एक मुलगा होता माझ्या बरोबर, तो सुद्धा म्हटला हो, तो सुद्धा माझ्यासोबत स्वामी समर्थ म्हणायला चालू केला होता. असं सगळं झालं आणि मी आपलं कुडकुडत होते, डोळे बंद केलेले होते, असं निथळत होते पूर्ण ना. तो म्हटला ताई महाराजच आले बघा म्हटले. मी म्हटलं मला 2 मिनिटं काय कळलं नाही, समोर गाडी आली थांबली. मी म्हटलं काय झालं, तर गाडीचं नाव वाचलं का होता तुम्ही म्हटलं. म्हटलं नाही बघा म्हटले, उस्मानाबाद अक्कलकोट गाडी कोल्हापूर बायपास होती, त्यामुळे आम्हाला स्टँडला आरामात व्यवस्थित आणून सोडलं. शेवटी तो एक जास्त चांगला अनुभव होता सगळ्यांना, म्हणजे सगळेच म्हणतात बाबा. आणि मला का कोणाचं माझी मुलगी वगैरे म्हणतात आई माझ्यासाठी काहीतरी महाराजांना सांगा, तुझे महाराज ऐकतात. माझ्या मुलगी पण चेष्टा करतात असं म्हणते. अगं म्हटलं तुझं पण येतं, तू चांगला आहे ना सांग. सगळं आपण चांगलंच बोलतो, कधी कधी आपलं गडबडीत चालू असताना असं तसं तसं नाही. म्हटलं आपण आहे ते आहेत आपल्या पाठीशी, काही नाही. आम्हाला तरी वाटतं आमच्या घरात आम्ही आता 5 जण आहेत, 5 जण आहेत. आपला असा हवा माणूस एक महाराज आमच्या घरात कायमस्वरूपी असतात आमच्यासोबत, कसलीही भीती वाटत नाही, काहीही नाही. इतकं हे आहे. आणि सासूबींच्यामुळं मला ह्यात हे झाली आणि जास्त मार्गदर्शन उमा आणि सुरेश दादा यांच्यामुळे लाभले मला. त्या पण गोष्टी ते अशा गोष्टी भेटणं पण भाग्य लागतं आपल्याला. होय होय, कारण माझ्या सासूबाईंचा तर मला आहे बाबा सपोर्ट कुठल्याही गोष्टी. भाग्यच म्हणावं लागेल तुमचं. नाही खरंच खरंच हल्ली इतकं सपोर्टिव्ह कोणी असतात असं नाहीच आहे, म्हणजे नसतच कधी. माझ्या सासूबाईंचा आहे खरंच खरंच आहे आणि आहे कुठले आणि असतात आमच्या दोघींच्यात मतभेद, पण काही नाही. त्या पण लगेच विसरून ये इकडे. मी पण म्हणजे दोघी पण कम्युनिकेशन दोघींचं खूप छान आहे, म्हणजे कुठेही आम्ही दावे गेलो ना की घरात आज दिवसभर काय झालं हे आता मलाही सांगतात आणि मी सुद्धा तिथे काय झालो ते त्यांना सांगते. म्हणजे अक्षरशः असं वाटत नाही की बाबा आहे आपलं सासूबाई असं नाहीच हे वाटत. माझ्या मैत्रिणी सुद्धा म्हणजे कौतुक करतात, बाई बी तुझी सासू चांगली आहे बी घरात हे करते इतकं. म्हणजे त्यांचं हे आहे सगळ्यांच्या ह्याच्यात. आणि कसं असतं माहिती का, काही आपण पण सगळ्या गोष्टी चांगल्या करायच्या. आपण माझ्याबद्दल कधी काही वाईट कोणाला सांगत नाही, मग मी का बोलायचं त्यांच्याबद्दल असं हे नाही ना. त्यामुळे काय असेल ते आमच्या दोघींचं एकच आहे, काय असेल ते तोंडावर बोलायचं. पाठीमागं कुणीही आपल्याला काही सांगितलं आपण ते ऐकायचं नाही. आणि ही बुद्धी पण आम्हाला स्वामींनीच दिली आहे असंच म्हणते. आणि आता बघतो ना सासूसुनांच्या कशा भांडणं आहेत किंवा काय बघतोय मी ऐकतोय, पण तसं नाहीये आमच्यात. काही असेल तर एकमेकीशी स्पष्ट बोलून रिकाम व्हायचं बघा. भले एक तासभर राबवला असतो पण लगेच दोघी असं वाटतही नाही की आम्ही दोघी आता भांडणं झालं आमचे असं वाटत नाही आम्हाला. इतकं खूप आहे नाही खरंच खूप स्वामींचं आमच्या ह्याच्यावर तरी बरं जास्त आहे असं आम्हाला वाटतं. आणि हातूनही आमचं काही चांगलं असेल तर हे स्वामींमुळेच होणार आहे. तुमचं जास्त म्हणजे एक स्वामीवर तुमचा विश्वास आहे की तुम्ही असं काही नाही, प्रत्येक गोष्ट स्वामीमुळे होत. होय होय होय, आता आहे, आता विश्वास बसलेला आहे माझा. जे काही आहे चांगलं वाईट स्वामीच करणार आणि त्यांना जे आपल्यासाठी योग्य वाटतं तेच आम्हाला सुचवणार हे नक्कीच. कारण असं मला असं कधी कधी वाटतं तेव्हा कुठली गोष्ट तुम्ही अशी करायची इच्छा नसली ना की करू नको, हे आपण करायला नको असं जर वाटतं ना की नेमकं होत नाही. म्हणजे ते असं वाटतं की स्वामीच आपल्याला काहीतरी हे देतात, संकेत देतात हे असं होणार नाही किंवा हे होणार नाही असं. म्हणजे एक संकेत असे मिळत असतात अशा अदृश्य रूपी असे काहीतरी काही असेल. म्हणजे आता कुठेही मला जायचं असेल ना तर माझी इच्छा होत नाही. मग आई पण म्हणतात मला अगं तू जाणार आहेस का, नाही आई मला. आणि नेमकं कमी पुढे गेलेलं की काहीतरी कळलेलं असतं की तिथं काहीतरी आज बँकेत फार वेळ लागला, काम त्या बायकांचं झालंच नाही. मग मला म्हणतात बचत गटात पण मी आहे ना, मग आई म्हणतात मला सांगितलं की बरं झालं बाई तू गेली नाही तुझा वेळ हे. म्हणजे असं काहीतरी मला हे होत म्हणजे सांगतातच वाटतं असं स्वामी की जाऊ नको किंवा हे करू नको असं हे होत. सगळं त्यामुळे आहे स्वामींच्या कृपेनं आहे चांगलं आणि चांगलंच होणार आणि सगळ्यांचंही चांगलंच व्हावं हीच इच्छा आहे. तुमची अशी भावना आहे म्हणून तर स्वामी तुमच्या पाठीशी आहेत.
नाही नाही आहे सगळ्यांचा उदय हे बघा कसं आहे प्रत्येकाचे काहीतरी असतील आपले कर्मभोग वगैरे पण आता ह्याच्यात जे आहेत ना स्वामी तर कोणाचं वाईट होऊ देणार नाही कोणाचं करणार नाही आणि ज्याचं आहे त्याच्या पाठीचे ते ठामपणे सगळ्यांचे चांगलं राहणार आणि ह्या परिवर्तनाला इतक्या छान आता तुम्ही म्हणा प्रियांका ताई आहेत ह्याच्या अक्कलकोटच्या अर्चना ताई सुरेश दादा नितीन दादा उमा ताई हे सगळे हे परिवारात ह्या वर्षात मला भेटलेली माणसं आहेत ना ते स्वामींच्या ह्यानेच भेटलेले आहेत त्यामुळे नाही मी महाराजांना थँक्यूच म्हणते की माझ्या आयुष्यात तुम्ही सगळेजण आलात नाही ते स्वामींच्या एका ह्याच्यामध्ये आलं ना स्वामी आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जायला सांगता येत नाही 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 आणि चुकलं तरी मी सांगते की माझं चुकलं ना की मला तुम्ही सांगा काही असेल एक मात्र मी काय आयुष्यभर लक्षात ठेवून दादाने मला एकच सांगितलं की काही असू आपल्या दिवसभरात काय क्षमा याचना महाराजांच्या पुढेच ठेवायचं महाराजांना सांगायचं माझं पोटात घाला दुसरा दिवस आपला चालू त्यामुळे इतकं छान त्याला झोपही शांत वाटते काही होत नाही आपल्या सोबत असतात की असंच बोलता तुम्ही नाही मी असंच हे करते आपली नेहमी सारखा जप वगैरे करतो ना कुलदेवताचं नाव असं हे करून फक्त काय आज माझ्याकडनं काही दिवसभर चुका झाल्या असतील काही अपराध झाले असतील स्वामी माझ्या आज पोटात घाला मला क्षमा करा एवढी एकच विनंती माझी त्यामुळे आहे खूप छान वाटतं आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी होतात तुमच्या बरोबर हो हो आहेत आणि असणार स्वामी माझ्या आणि मी एकच सांगते माझं चुकलं तरी स्वामी मला सांगू देत की माझं हे चुकलंय माझ्यात हे व्हायला नको होतं झालं असं तरी माझी माफी असतेच त्यांच्याकडे पण न कळत काहीतरी होत जाते कोणाकडनं दुःख सगळे माणसं काय आपल्याशी चांगलीच असतात असं नाही ना शेवटी आमचंही दुकान आहे कोणाला उधारी नाही म्हणलं तर माणूस आपल्याला शिव्या देऊन पण जातो तोंडावर असं पण असतं त्यामुळं नाही बाबा आहे ठीक आहे आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी मनोमन थँक्यू म्हणते दुकानात बाबा तू आलास आज माझ्या दुकानातली एक वस्तू हे गेली हे बुद्धी पण मला स्वामींनी सुचवली येणारा प्रत्येक माणूस आपल्याला देवा समान आहे कोण कुठल्या रूपात कधी येईल काही माहित नाही त्यामुळं असं हो हो खूप हे आहे आत्ता ह्याच्यात तरी आत्ता तरी हात मी स्वामींचा धरलाय बघा आणि तोच राहणार शेवट आता नाही कोणाचंही हे आहे सगळे आहेत पाठीशी आहेत स्वामी आपल्या पाठीशी आहेत कसलीही काळजी नाही आता हो हो श्री स्वामी समर्थ हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच काही अनुभव असेल तर 88 06 49 06 या नंबरवर सकाळी 10 ते 11 या वेळेत शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ